विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीची बोर्डाची परीक्षा आहे तीच चालू आहे आणि 2024च्या या 12वीतील सायन्समध्येचे शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा जो एक विषय आहे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, की जो 4 मार्चला असणार आहे आणि त्याच विषयाच्या पेपरबद्दल आपल्याला या व्हिडिओमधून बोलायचं आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे विद्यार्थिनींना शेवटच्या या 3 दिवसामध्ये तुम्ही काय करू शकताय हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर सर्व विद्यार्थ्यांना आधीचे जे पेपर आहेत ते बऱ्यापैकी गेलेले असतीलच, परंतु ज्यांचा ॲग्रिकल्चर हा विषय आहे त्यांनी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, जो आपला 4 तारखेचा जो पेपर आहे तो आपल्याला खूप चांगल्या प्रकारे द्यायचा आहे, जेणेकरून 90 पेक्षा जास्त जे गुण आहेत ते तुम्हाला मिळू शकतील. कारण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी यांसारखे जे विषय आहेत ते जर तुम्हाला जरा थोडेसे अवघड गेले, त्यांच्यातील एक जरी विषय त्या ठिकाणी तुम्हाला टफ जर गेला, तर जो ॲग्रिकल्चर जो आपला जो विषय आहे त्या विषयामधील जे मार्क्स आहेत ते मार्क्स त्या विषयाला पुढे घेतील आणि तुमचं जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज देखील चांगल्या प्रकारे होईल. आता हे तुम्हाला सर्वांना ऑलरेडी तुमच्या शिक्षकांनी सांगितलेलं असेलच. तर पहिल्यांदा आपण तुमचे जे आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना आपल्या ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयासाठी हार्दिक शुभेच्छा. तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात. तर जो आपला पेपर आहे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, की ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 75-75, आणि आपला हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 14 टॉपिक आहेत. आता विशेष करून हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला स्कोरिंगच्या दृष्टीने मार्क्स पडू शकतील या दृष्टीने देखील आहे. आणि आपला जो उद्देश आहे तो उद्देश जे विद्यार्थी आत्ता पेपर 3 दिवसावरती आहे, आज 29 आहे, तुमच्याकडे 3 दिवस आहेत आणि पेपरच्या दिवशीचे पहिले सकाळचे 2-3 तास एवढं तुमच्याकडे वेळ आहे आणि या 3-3 दिवसामध्ये तुम्हाला काय करता येईल हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका, कारण प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी देणार आहे आणि तुम्हाला या 3 दिवसांचे टास्क देखील मी देत राहणार आहे आणि तुमचा त्यामुळे सराव होईल आणि 4 मार्च रोजी हा पेपर नक्की तुम्हाला चांगला जाणार आहे. आणि तो पेपर गेल्यानंतर पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये यायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की नक्की हा पेपर तुम्हाला चांगला गेला आहे. चला, 14 टॉपिक आहेत जे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी देखील, आणि जे आत्ताच उठलेले आहेत आणि या परीक्षेचा या टॉपिकचा या सब्जेक्टचा विषय अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी जे 14 टॉपिक आहेत. आता जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच असतील. पहिला जो आहे तो ट्रॅडिशनल क्रॉप आहे, बरोबर. त्यानंतर जो सेकंड आहे तो आहे कमर्शियल क्रॉप. जो थर्ड आहे तो आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. जो चौथा आहे तो चौथा आहे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. पाचवा आहे फार्म मॅनेजमेंट. ओके, जो 6वा टॉपिक आहे तो आहे आपला नर्सरी मॅनेजमेंट. नर्सरी मॅनेजमेंट. जो 7वा जो आपला आहे तो आहे ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी. ओके, ग्रीन हाऊस. जो 8व्या क्रमांकाचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग. आता या सर्व टॉपिकचं इथे या ठिकाणी मी नाव देतोय, कारण या सगळ्या टॉपिक्समधून मागील वर्षांमध्ये कोणते क्वेश्चन्स विचारले गेलेले होते हे देखील तुमच्याशी डिस्कस करण्यासाठी. पहिल्यांदा सिलेबस समजावून घेऊयात. आता शेवटचा काळ चालू आहे तरी देखील तुम्हाला महत्त्वाचं माहीत असलं पाहिजे. चला, जो 9वा टॉपिक आहे तो आहे मशरूम प्रोडक्शन. मशरूम प्रोडक्शन. त्यानंतर 10वा जो असतो ॲग्रो टुरिझम. जो 11वा टॉपिक आहे तो आहे ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. ॲग्रील मार्केटिंग. आणि जो 12वा टॉपिक आहे तो आहे 8वा जो आहे तो सीड प्रोडक्शन, 9वा मशरूम आहे, 10वा ॲग्रो टुरिझम. जो 11वा आहे तो आहे ऑर्गॅनिक फार्मिंग.
जो 12वा टॉपिक आहे तो आहे ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स। जो 13वा टॉपिक आहे तो आहे ॲग्रिकल्चरल मार्केटिंग। आणि जो 14वा आहे तो आहे प्रिझर्वेशन। ओके, अशा प्रकारे हे जे टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स आपण पाहिलेले आहेत। म्हणजे बघा, या ठिकाणी ट्रॅडिशनल क्रॉप्स, आता महत्त्वाची गोष्ट, या टॉपिकचं जे वेटेज आहे ते वेटेज काय असणार आहे आणि कसं असणार आहे। पहिल्यांदा ट्रॅडिशनल क्रॉप्सबद्दल बोलूयात, मार्क्स अँड मार्क्स विथ ऑप्शन। या टॉपिकला आपल्याला सर्वात जास्त वेटेज जे आहे ते पाहायला मिळतं 9 आणि 12। कमर्शियल क्रॉपला देखील 9 आणि 12 आहे। आता याकडे महत्त्वाचं लक्ष द्या, मोड्स ऑफ रिप्रोडक्शन 4 आणि 8। त्याच्यानंतर जो तिसरा टॉपिक आहे तो टॉपिक देखील आहे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, चौथा टॉपिक आहे, त्याचं देखील वेटेज 4 आणि 12 आहे। ओके, त्याच्यानंतर फार्म मॅनेजमेंट 5 आणि 11। सहावा आहे नर्सरी मॅनेजमेंट, नर्सरी मॅनेजमेंटसाठी आपल्याला 6 आणि 6। त्यानंतर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला 5 आणि 5 आहे। सीड प्रोसेसिंग 4 आणि 6। त्याच्यानंतर मशरूमसाठी 5 आणि 5 आहे। ओके, हे बरोबर आहे का ते देखील पाहत चाला। त्याच्यानंतर ॲग्रो टुरिझमसाठी 2 आणि 6। ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी आपल्याला 3 आणि 6 पाहायला मिळेल। ओके, ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स, ॲग्रो इन्फॉर्मेटिक्ससाठी 4 आणि 6 आहे। चला, आणि ॲग्रिकल्चर मार्केटिंग 5 अँड विथ 5, रिझर्वेशन 5 अँड 5, या ठिकाणी 70 मार्क्स आणि विथ ऑप्शन 105 मार्क्स। म्हणजेच तुम्हाला टोटल 105 मार्क्सचा जो पेपर आहे तो पेपर तुम्हाला विचारण्यात येईल, आणि त्याच्यापैकी तुम्हाला हा जो पेपर द्यायचा आहे 70 मार्कसाठी द्यायचा आहे। ओके, म्हणजेच किती पण स्कोअर असू द्या, 70साठीच आपल्याला खेळायचं आहे। आता यामध्ये पहा, यामध्ये देखील महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये ट्रॅडिशनल क्रॉप्स क्वेश्चन पेपरचं पहिल्यांदा पॅटर्न समजावून घ्या। क्वेश्चन पेपर जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये जे क्वेश्चन्स आहेत, आता क्वेश्चन नंबर फर्स्ट, आता या ठिकाणी लक्ष द्या, क्वेश्चन नंबर फर्स्ट ए जो आहे फिल इन द ब्लँक्स, जो बी आहे, जो तुमचा बी असणार आहे तो असणार आहे मॅच द पेअर्स, जो सी आहे, सी तुमचा असेल सी तुमचा असणार आहे फाइंड ऑड वन आउट, ऑड वन आउट। सो जो डी आहे, जो डी ट्रू ऑर फॉल्स, ओके ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे टोटल तुमचे या ठिकाणी 18 मार्क्स होतात, 5, 4, 4 आणि 5। ओके, या ठिकाणी बघा, 5, 4, 4 आणि ट्रू ऑर फॉल्ससाठी 5। आता हे लक्षात ठेवा, फिल इन द ब्लँक्स 5 आहेत। आता पहिल्यांदा लक्षात घ्यायचं या टॉपिक्समध्ये जे वेटेज आहे त्या वेटेजवरून। आता पहा, ट्रॅडिशनल क्रॉप्स, ट्रॅडिशनल क्रॉपसाठी वेटेज आहे 9 आणि 12, आणि जो क्वेश्चन नंबर 5 आहे त्याचं जे वेटेज आहे ते असतं ते 8 मार्कसाठी। त्याच्या आधी क्वेश्चन नंबर सेकंड लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये आपल्याला जे आन्सर्स आहेत ते आन्सर्स आपल्याला 5 लिहायचे आहेत आउट ऑफ 7, सॉल्व 5 आउट ऑफ 7, मार्क्स आहेत 10 मार्क्स, हे जे गोल केलेले आहेत ते आहेत मार्क्स, एवढं लक्षात ठेवा आता। आणि याच्यामध्ये शॉर्ट आन्सर, एकदम शॉर्ट, एका वाक्यातले असतील त्यामध्ये एक्झाम्पल लिहावे लागतील किंवा डेफिनेशन असतील, अशा प्रकारचे क्वेश्चन नंबर सेकंड। क्वेश्चन नंबर जो थर्ड आहे, सॉल्व एनी 4, सॉल्व 4 आउट ऑफ 6, आणि प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो त्यांच्या क्वेश्चनच्या मार्कनुसार 3, 4 सोडवायचे आहेत, 4 त्रिकोण
12 सिंपल, काही देखील अडचण या ठिकाणी आपल्याला नाही. चल क्वेश्चन नंबर 4, सॉल्व एनी 4 आउट ऑफ 6. क्वेश्चन नंबरच्या संख्येनुसार 4 गुणिले 4, 16 मार्कसाठी हा क्वेश्चन आहे, सिंपल आहे. चला आणि महत्त्वाचं आता या ठिकाणी क्वेश्चन पहा, याला मी सगळ्यात डार्क करतोय. क्वेश्चन नंबर 5th मध्ये ए आहे, सॉल्व एनी 1 आउट ऑफ 2. चला सॉल्व 1 आउट ऑफ 2 आणि हा जो क्वेश्चन आहे ए तो आहे 6 मार्कसाठी आणि बी आहे सॉल्व 1 आउट ऑफ 2 हा आहे 8 मार्कसाठी. बघा या ठिकाणी गेम चेंजिंग हा क्वेश्चन 5वा आहे. हां आता पहिल्यांदा टॉपिकवरती या, जो ट्रॅडिशनल क्रॉप्स आहे, जो ट्रॅडिशनल क्रॉप्स आपला जो सब्जेक्ट किंवा सॉरी जो टॉपिक आहे तो टॉपिक 9 आणि 12 मार्क्ससाठी. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये पहा, 6 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे, 8 मार्क्ससाठी एक क्वेश्चन आहे, इथं लक्ष द्या. आणि कोणत्याही टॉपिकचं वेटेज 6 किंवा 8च्या वरती असेल तरच त्या टॉपिकमधला क्वेश्चन या ठिकाणी येईल. म्हणजे एमध्ये 1 आणि 2 आहे, बीमध्ये 1 आणि 2 आहे. आता या ठिकाणी जे टॉपिक्स आहेत ते ओव्हरलॅप पण होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होईल ट्रॅडिशनल क्रॉप्समधला क्वेश्चन मी सॉल्व करू की कमर्शियलमधला किंवा सीड प्रोडक्शन किंवा करू किंवा फार्म मॅनेजमेंट करू. कारण एमध्ये 1 आणि 2 या दोनमधला हायेस्ट वेटेज टॉपिकमधलंच येणार आहे, बीमधले 1-2 आहे याच टॉपिकमधले येणार आहे. कारण या ठिकाणी पहा 1, 2, 3, 4, 5 या 5 टॉपिकचं जे वेटेज आहे तेच फक्त 8 आणि 6 पेक्षा जास्त आहे. समजा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, आता या टॉपिकचं वेटेज सुद्धा 6 आहे, इथं सुद्धा 6 आहेत, हे विथ ऑप्शन आहेत, आता हे 6 आहे, यांच्यातला एखादा क्वेश्चन एम यामध्ये काय विचारला जाणार नाही. जर या क्वेश्चन या टॉपिकमधला जर क्वेश्चन डायरेक्ट इथं विचारला गेला तर याचं संपूर्ण वेटेज हे संपणार आहे आणि वरती या टॉपिकमधलं काय विचारणार मग. त्यामुळेच यांचं जे वेटेज आहे आता लक्षात घ्या, हे जे टॉपिक्स आहेत साधारणपणे याच्यामध्ये मोड्स ऑफ रिप्रोडक्शन देखील घ्या, यामध्येच हे जे सर्व टॉपिक आहेत हे टॉपिक क्वेश्चन नंबर 4 पासून वरती महत्त्वाचे आहेत आणि या वरच्या टॉपिकमधील जे क्वेश्चन्स आहेत ते इथे येतील. त्याचप्रमाणे यांचं वेटेज कमी झाल्यानंतर एखादा क्वेश्चन इथे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये देखील येईल. चला तर पहिल्यांदा महत्त्वाचं लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 5 मध्ये बी, क्वेश्चन नंबर 5 मध्ये बी यामध्ये तुम्हाला येईल, इथं मार्क करून घ्या क्वेश्चन 5 बी आणि सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीचा आहे क्वेश्चन 5 मध्ये बी. या 2 टॉपिकमधील जे क्वेश्चन्स आहेत ते 8 मार्क्ससाठी विचारले जातील, 1 आणि 2, पण तुम्हाला सॉल्व करायचं आहे एकच. त्याच्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम काय येणार आहे, सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी सॉरी या 4th टॉपिकमधला क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. पहिला आणि 4th टॉपिक 1 अँड 4th इन क्वेश्चन नंबर 5 मधील बीला. चला हे लक्षात ठेवा, पण सॉल्व एकच करायचा आहे. आता याच्यामध्ये सॉल्व करत असताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यामध्ये तुम्हाला जे ट्रॅडिशनल क्रॉप्स आहेत जे चार ट्रॅडिशनल क्रॉप्स आहेत ते टॉप क्रॉप झाले, त्यांचं तुम्हाला जे प्रोडक्शन आहे कल्टिवेशन आहे ते विचारलं जाईल. त्याचप्रमाणे 4th टॉपिकमध्ये देखील 2 क्रॉप्स आहेत प्रोडक्शन टेक्नॉलॉजीसाठी, ज्याच्यामध्ये जवार आणि कॉटन आहे. ओके याच्यामध्ये जवारमध्ये लेआउट देखील आहे. तर याच्यामध्ये पहिला टॉपिक वर्सेस 4th टॉपिक हे 2 टॉपिकमध्ये कन्फ्युजन आहे की यांच्यामध्ये क्वेश्चन मी नक्की सोडवू कोणता. ट्रॅडिशनलमध्ये ग्राम असेल, त्याचप्रमाणे जवार असेल, व्हीट असेल, जवार नाही ग्राम आहे व्हीट आहे, त्याचप्रमाणे तुमचे जे रेग्युलर जे ट्रॅडिशनल क्रॉप्स आहेत त्यांच्यामध्ये.
त्यांचं कल्टिवेशन मी लिहू का या ठिकाणी जवार आणि कॉटनचं हायब्रिड कल्टिवेशन लिहू, या दोनमध्ये कन्फ्युजन कायमच असतं. कारण याच्यामध्ये तुम्हाला थपोलॉजी वापरायची सवय झालेली असते, सॉइल क्लायमेटमध्ये काही लिहा, हार्वेस्टिंगमध्ये काही लिहा, परंतु असं लिहिल्यामुळे तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत हे देखील लक्षात ठेवा. तर पहिल्यांदा आपण आजच्या दिवसाचं पुरतं आपण या व्हिडिओमध्ये लक्ष देऊ. आता आजच्या दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं, म्हणजेच 1 मार्चच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे लक्षात घ्या. त्याचे 3 दिवस तुम्ही जे आहेत ते रेग्युलर अभ्यास करायचा आहे, आणि 4 मार्चच्या दिवशी सकाळी हे सर्व जे तुम्ही अभ्यास केला आहे त्याचं रिव्हिजन करायचं आहे.